नमस्कार, मी सिद्धनाथ गांधी आणि ऋजुता लुकतुके. बीबीसी विश्व मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया आजच्या आपल्या हेडलाईन्स पासून. 92व्या साहित्य संमेलनात सहगल प्रकरणाचे तीव्र पडसाद, मावळते अध्यक्षांनी केली जोरदार टीका. संसदेनं मंजूर केल्यानंतर सवर्णांना 10% आरक्षण देणाऱ्या विधेयकाला सुप्रीम कोर्टात आव्हान. सर्वसामान्यांना खरंच याचा फायदा होणार का? बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट. अमेरिकेत ट्रम्प आणि काँग्रेसमधला संघर्ष चिघळला, आणीबाणी जाहीर करण्याचा ट्रम्प यांनी दिला पुन्हा एकदा इशारा. अमेरिकेच्या सहकारी राष्ट्रानुसार सिरियात इस्लामिक स्टेट्स विरुद्ध लढणाऱ्या अमेरिकन सैन्यानं माघार घ्यायला केली सुरुवात. आणि जाणून घेऊया तामिळनाडूत कशी होतीये प्लास्टिक पासून रस्त्यांची निर्मिती. आता या सगळ्या बातम्या आपण बघणारच आहोत, पण सुरुवातीला जाणार आहोत यवतमाळमध्ये साहित्य संमेलनाकडे. उद्घाटनाच्या वादानंतर आज साहित्य संमेलनाला यवतमाळमध्ये सुरुवात झाली. साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी या सगळ्या वादावर कडाडून टीका केली. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं ही वाईट गोष्ट होती असं सांगत देशमुख यांनी धीरोदात्त लेखकांचा कणखर आवाज अशा शब्दात सहगल यांची प्रशंसा केली. संमेलनाच्या खर्चासाठी असणारं अवलंबित्व कमी करणं गरजेचं आहे असं सांगतानाच त्यांनी असहिष्णुतेच्या अनेक प्रसंगांवर तीव्र हल्ला चढवला. सहगल जे उद्घाटनाचं भाषण देणार होत्या त्यातलाही काही अंश त्यांनी वाचून दाखवला. संमेलनाच्या ठिकाणी काही महिला सहगल यांचा फोटो असलेले मुखवटे घालून आल्या होत्या, त्यांनासुद्धा मंडपातनं बाहेर काढलं गेलं. आणि या सगळ्याबद्दल बोलायला आपल्या बरोबर आहेत फोनवरना बीबीसीच्या प्रतिनिधी अमृता कदम. अमृता, देशमुखांच्या भाषणानंतर तिकडे बरंच काय काय घडतंय, काय चाललंय? सिद्धनाथ, संमेलन सुरू झालं सकाळपासून तेव्हा तिथे एक प्रकारची अस्वस्थता होती वादाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर, आणि त्या अस्वस्थतेला लक्ष्मीकांत देशमुखांच्या भाषणाने वाचा फोडली. त्यांनी अतिशय स्पष्टपणे असं म्हटलं की जे आमंत्रण सहगलांना विचारपूर्वक दिलं होतं ते मागं घेतल्यानं महाराष्ट्राच्या सहिष्णुतेचा अपमान झालेला आहे, एक अनुदार संदेश देशभर गेलेला आहे. त्यांनी भाषणातले काही मुद्दे नयनतारा सहगलांच्या वाचून दाखवले आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला. या सर्व प्रकाराची संमेलनाचा एक घटक म्हणून मला शरम वाटते, इतक्या कठोरपणे त्यांनी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांच्या विनोद तावडेंच्या उपस्थितीत सरकारवर टीका केली. त्यांचा टीकेचा रोख हा पूर्णपणे सरकारवर होता. त्यामुळेच असेल कदाचित की लक्ष्मीकांत देशमुख यांच्या भाषणानंतर अरुणा ढेरेंचं भाषण नव्हतं, विनोद तावडे त्यांना भाषण द्यायला त्यांना उत्तर द्यायला उठून उभे राहिले, व्यासपीठावर आले. आणि आपल्या भाषणातून विनोद तावडे यांनी अतिशय स्पष्टपणे या सर्व प्रकाराची जबाबदारी नाकारली. त्यांनी असं म्हटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आम्हालाही चाड आहे, आम्ही त्याचे पुरस्कर्ते आहोत. आणि हा जो सगळा प्रकार झालेला आहे नयनतारा सहगलांच्या आमंत्रणावरून, त्यामागे आयोजक आणि स्थानिक आयोजक आणि साहित्य महामंडळ यांच्यातला वाद कारणीभूत होता, कृपया यामध्ये सरकारला अजिबात बोलू नका असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय. सिद्धनाथ, म्हणजे सरकारने सुद्धा या सगळ्या वादापासून स्वतःला दूर ठेवलंय. धन्यवाद अमृता या सगळ्या माहितीबद्दल. साहित्य संमेलन सुरू होईपर्यंत, अगदी आजपर्यंत वेगवेगळे वाद सुरूच होते. आणि साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष असलेले श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिल्यामुळे या सगळ्या नाट्यात आणखीन भर पडली होती. बीबीसीशी बोलताना जोशी यांनी आरोप केला की स्वागताध्यक्ष मदन येरावार यांच्या प्रतिनिधींनी सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यासाठी दबाव आणला होता. अमृता कदम यांच्याशीच ते बोलत होते, ऐकूया. स्वागताध्यक्षांचे प्रतिनिधी आणि शाखाध्यक्ष हे अत्यंत अडचणीत येऊन त्यांनी विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षांकडे आम्हाला जर आता आम्ही ही कृती केली नाही तर आम्हाला या संमेलनाचा जो कणा असलेलं अर्थकारण आहे त्याच्या नाड्या आवळल्या गेलेल्या आहेत, अंग काढून घेतलं जाणार आहे. आता हे अंग कोण काढून घेणार आहे हे मला माहिती नाही, त्याचा शोध अजून मला तरी स्वतःला लागलेला नाही. पण अंग कोण काढून घेत असतं? जो संमेलनाच्या अर्थकारणातला सगळ्यात प्रचंड मोठा असा वाटा उचलणार असतो आणि त्यांनी अंग काढल्यामुळे संमेलन कोसळणार असतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की जर ती अडचण भागवून द्या नाही तर संमेलन होत नाही. या घटना इतक्या वेगाने घडलेल्या आहेत की मधल्या काळात तुम्हाला सगळ्या लोकांना संपर्क साधून संधी साधून त्यांच्या लक्षात आणून देऊन काही करण्याच्या आधीच हे पत्र रवाना होऊन गेलेलं आहे. आणि कुठेही पुनर्विचार करण्याची संधी मिळावी इतका वेळ न देता पत्र पाठवून मोकळी झाली, कारण त्यांना त्याचं खापर महामंडळाच्या अध्यक्षावर फोडायचं होतं. आता लक्ष्मीकांत देशमुख यांनी सुद्धा या सगळ्या अर्थकारणाचा आपल्या भाषणात उल्लेख केला. भाजपचे मंत्री आणि स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी मात्र जोशींचे हे सगळे आरोप फेटाळलेत.
सगळे निर्णय हे साहित्य महामंडळानेच घेतले होते असं त्यांनी बीबीसीला सांगितलं. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी जेव्हा आम्हाला तारीख दिली, पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं होतं की त्यांनी अनेक अटी टाकून दिल्या होत्या, त्यामुळे आम्ही फक्त आयोजकाच्याच भूमिकेत होतो. परिसंवाद, कविकट्टा, त्याच्यात येणारे सहभाग, उद्घाटक किंवा अध्यक्ष कोण कोणाला, हे सर्व ठरवण्याचे अधिकार त्यांना होते. त्यांच्या परवानगीशिवाय कोणची गोष्ट होत नव्हती, त्यामुळे याच्यात आमचा संबंध असण्याचा दूरदूर संबंध नाही. सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर असं ठरलं की एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीने या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करावं. वैशाली येडे यंदाच्या संमेलनाच्या उद्घाटक आहेत, पण हा सगळा वाद त्यांच्या गावी सुद्धा नव्हता. त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. मोठी संधी माझ्यापर्यंत चालून आली, आज नाही का आमच्यासारख्या बायाला विचारत नाही, आणि एवढी मोठी संधी चालून आली याचा मला खूपच म्हणजे आनंद आहे की मी तो व्यक्त नाही करू शकत. काहीच माहीत नाही याच्यातला, कुठं वाद झाला, काय झालं, माझं कशी का हे करण्यात आली हे मला काहीच माहीत नाही. मी अशा गाणी गोष्टी वगैरे वाचतो, पण मला वेळ भेटत नाही कारण की मी एकटी कमावणारी आहे आणि अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करती आहे आणि घरी आली का मशीन काम करा वाटते, त्याच्याने मला जास्त वेळ भेटत नाही, पण भेटला तेवढा वेळ मी वाचन करत राहते. साहित्य संमेलनाविषयीच्या इतरही बातम्या बघण्यासाठी बीबीसी मराठीच्या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. यानंतर जगभरातल्या इतरही घडामोडी बघायच्या आहेत, पण थोडक्यात. अमेरिकन सैन्याची सिरियातून घरवापसी सुरू झाली आहे. इस्लामिक स्टेट्स विरोधात लढणाऱ्या अमेरिकेच्या मित्र सैन्यानं ही बातमी दिली आहे. अमेरिकेचे 2000 सैनिक सिरियामध्ये आहेत आणि ही प्रक्रिया नेमकी किती दिवस चालेल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. म्यानमारच्या तुरुंगात असलेल्या 2 रॉयटर्सच्या पत्रकारांची एक याचिका तिथल्या न्यायालयाने फेटाळून लावली आहे. रोहिंग्या मुस्लिमांवर वार्तांकन करत असताना सरकारी गोपनीय माहिती चोरल्याचा आरोप या दोघांवर आहे आणि त्यासाठी त्यांना 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. ग्रेट ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जेरेमी हंट यांना अशी भीती वाटते की ब्रेक्झिटचा मसुदा पुढच्या आठवड्यात मंजूर झाला नाही तर कदाचित ब्रिटनला युरोपियन युनियनमधून कधीच बाहेर पडता येणार नाही. हे टाळण्याचा प्रयत्न ब्रिटिश संसद करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यानंतर निवडणुकीच्या बातमीकडे वळणार आहोत. निवडणुकांची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. आपण या आठवड्यातच बोललो होतो की उत्तर प्रदेशात सपा आणि बसपा एकत्र येऊन निवडणुका लढवतील. उद्या मायावती आणि अखिलेश यादव एका संयुक्त पत्रकार परिषदेत तशी घोषणाही करणार आहेत. आणि काँग्रेससाठी त्यांनी फक्त 2 जागा सोडल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे दिल्लीत भाजपच्या देशभरातल्या पदाधिकाऱ्यांची 2 दिवसांची बैठक सुरू झाली आहे आणि निवडणुकीबद्दल ते रणनीती आखतील अशी चर्चा आहे. बीबीसीचे प्रतिनिधी फैसल मोहम्मद अली याबद्दल अधिक माहिती देत आहेत. ये कार्यक्रम एक ऐसे समय में हो रहा है जबकि आम चुनाव बिल्कुल सर पर है, कुछ महीनों के बाद आम चुनाव होंगे. बीजेपी के लिए अगर ये देखें तो कुछ सकारात्मक समय है और कुछ नकारात्मक चीजें भी हो रही हैं. सकारात्मक में देखें तो अभी जो विधानसभा के जो चुनाव हुए हैं उसमें 5 राज्यों के, उसमें 3 राज्यों में जहां भारतीय जनता पार्टी की सरकार थी उनमें 2 में मध्य प्रदेश और राजस्थान में जो बीजेपी की हार हुई है वो बहुत बड़े अंतर से नहीं हुई है और बीजेपी ने एक तरह से कड़ी टक्कर दी है. दूसरा सकारात्मक पहलू ये है कि सामान्य वर्ग के लोगों को जो 10% आरक्षण दिया है, जो सदन में पारित हो गया है, उसका शायद फायदा भारतीय जनता पार्टी को मिल सकता है क्योंकि ये रिजर्वेशन की मांग बहुत पुरानी थी. नकारात्मक तौर पर देखें तो कई उसके सहयोगी दल जो थे, इवन शिवसेना जो पिछले कई दशकों से उसके साथ थी, वो उसका साथ छोड़िए. बिहार में उसके सहयोगी दल उससे अलग हो गया है. असम गण परिषद जो असम में उसके साथ था वो अलग हो गया है. लेकिन पूरे जो कक्ष जो बनाया गया है जहाँ की ये कार्यक्रम हो रहा है और जो जगह जगह पोस्टर लगे हुए हैं उसमें एक बात बहुत साफ हो रही है, अब की बार फिर मोदी सरकार, यही नारा है. आणि यानंतर बीबीसी विश्वमध्ये आपण पाहणार आहोत. अमेरिकेत ट्रम्प आणि काँग्रेसमधला संघर्ष चिघळला, आणीबाणी जाहीर करण्याचा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दिला इशारा. नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता.
बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा. तुम्ही पाहताय बीबीसी विश्व. केंद्र सरकारने नुकतंच संसदेत सवर्णांना आरक्षण देणारं, 10% आरक्षण देणारं विधेयक संमत करून घेतलं आणि याच्यावरचा वाद अजूनही सुरू आहे. याला सुप्रीम कोर्टात सुद्धा आव्हान दिलं गेलं आहे. आता याच विषयीची काही राजकीय मतं मागचे काही दिवस आपण ऐकली, पण सर्वसामान्यांना या आरक्षणाबद्दल नेमकं काय वाटतं हे सुद्धा जाणून घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. आमचे प्रतिनिधी राहुल रणसुभे यांचा हा रिपोर्ट पाहूया. हमारा मानना ये है कि आरक्षण से कोई विशेष फायदा नहीं होगा किसी भी समाज को, पर अदर समाज को आरक्षण दिया जाता है तो फिर ब्राह्मण के लिए भी अनिवार्य है, क्योंकि उनका ब्राह्मणों का पूजा पाठ या वैदिक पद्धति से पुजारा नहीं चल रहा है. मेरा नाम है राम रखवारे बैद्यनाथ तिवारी, मध्य प्रदेश का रहने वाला हूँ मैं. हाँ, बेरोजगारी के कारण हम लोग महाराष्ट्र में आए. यहाँ पर मैं मंदिर में भगवान की सेवा करता हूँ. वहाँ पे जो कुछ भी मिल जाता है उसी में हमारा जीवन यापन चल रहा है, और ये हमारे फैमिली भी उन्हीं में, उसी के कारण इनका पालन पोषण हो रहा है. हर दिन में कभी 100 रुपये हो गया, कभी 50 रुपये हो गया, कभी 1 रुपये भी नहीं हुआ. इस तरह से जीवन यापन चल रहा है. मेरे आदमी यही काम करते हैं, पूजा पाठ थोड़ा बहुत जो भी लाते हैं उससे हम अपना घर चलाते हैं. मेरे को 2 बच्चे हैं. मैं तो उन्हें अभी ये पूजा पाठ का काम नहीं करवाना चाहती हूँ, और कुछ करे, नौकरी चाकरी हो तो अच्छा है. वैदिक छोड़ के हम लोगों ने पढ़ाई लिखाई की. मैंने एजुकेशन जो किया है वो डिग्री है, बैचलर ऑफ इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स से, लेकिन कोई मतलब नहीं है उसमें से. हर जगह रोजगार के लिए घूम रहे हैं, और 10% मुझे लगता है बहुत कम है. जो स्थिति आजकल ब्राह्मण के और ब्राह्मण समाज की है, जो बेरोजगारी है, जो लाचारी है, वो उसके हिसाब से 10% बहुत कम है. जाति के नाम पर बहुत बड़े बड़े लोग हैं, बहुत बड़े पैसे पैसे वाले लोग हैं, फिर भी उनके बच्चों को आरक्षण दिया जाता है, और ब्राह्मण समाज के बहुत निम्न कोटि से जीवन यापन करने वाले लोगों को भी कोई सरकार की गवर्नमेंट की कोई सुविधा नहीं मिलती. इसलिए उनको आरक्षण अब भी जरूरी हो गया है ब्राह्मण समाज को. जैसे अन्य अन्य वर्ग के लोगों को आरक्षण दिया गया है, तो अब आरक्षण के नाम पर या तो आरक्षण बंद हो जाए या तो उनको भी आरक्षण दिया जाए. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. अमेरिकेतला प्रशासकीय शटडाऊन अजूनही सुरूच आहे आणि त्यामुळे हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातला त्यांचा पहिलाच पगार मिळणार नाहीये. कारण हा पगार जिथे त्याची तरतूद जिथे केली जाते ते बजेटच मुळात मंजूर झालेलं नाही, आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आणीबाणीचा इशारा सुद्धा दिला आहे. तिथल्या परिस्थिती आपल्याला सांगणारा हा रिपोर्ट बघूया. प्रशासकीय कामं रखडल्यामुळे अमेरिकेत हजारो कुटुंबांना फटका बसतोय. रेचल या विमानतळ सुरक्षा अधिकारी आहेत. पगार मिळणार नसला तरी काम सुरू ठेवण्याचा निर्णय तिने घेतलाय. मी अगतिक आहे, रोज मी कामावर जाते, माझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करते, पण वाटतं की आमच्या कामाची कदर होत नाहीये. कारण कदर असती तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती. कुणा एका माणसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला वेठीला धरलं नसतं. मेक्सिको भिंतीसाठी 5 कोटी अमेरिकन डॉलरच्या वर पैसे देणार नाही असा पवित्रा विरोधी डेमोक्रेटिक पक्षाने घेतला, आणि त्यातून अमेरिकेचीही परिस्थिती उद्भवली. भिंतीवरच्या वादामुळे अमेरिकेत गेली कित्येक वर्ष धुमसत असलेला बेकायदेशीर घुसखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. अमेरिकेत घुसू पाहणारा हजारोंचा हा जमाव म्हणजे ट्रम्प प्रशासनासाठी पुरावाच आहे. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचा ट्रम्प यांनी दावा केलाय, पण अमेरिका मेक्सिको सीमेच्या 1/3 भागावर पूर्वीच कुंपण घातलेलं आहे, आणि इथून होणारी घुसखोरी गेली 30 वर्षात कमी झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसाठी ही भिंत म्हणजे एक राजकीय अस्त्र आहे. तिच्या जोरावर त्यांनी व्हाईट हाऊस जिंकलं. त्यांच्या अध्यक्षीय खुर्चीचा पाया या भिंतीने घातला आहे. त्याचवेळी ही भिंत अमेरिकेची नवी व्याख्या ठरवणार आहे. अमेरिका म्हणजे नेमकं काय याविषयी 2 प्रवाद आहेत, आणि दोन्हीकडचे लोक माघार घ्यायला तयार नाही आहेत. प्रचारादरम्यान ट्रम्प यांच्या टोपीवर अमेरिकेला पुन्हा महान बनवा असं लिहिलेलं असायचं. आता ट्रम्प यांनी या भिंतीची किंमत मेक्सिको देईल असं म्हणत नवा वाद सुरू केलाय. हो, मी असं म्हटलं की मेक्सिको या भिंतीचे पैसे देईल, पण याचा अर्थ असा नक्कीच नाही की ते ठराविक किमतीचा चेक मला लिहून देतील.
त्यांना किंमत चुकवावी लागेल एवढंच मला म्हणायचं होतं. या विधानानंतर लगेचच ते भिंतीचं काम पाहण्यासाठी गेले. तिथे भिंतीसाठी निधी मिळाला नाही तर आणीबाणी जाहीर करू अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. तसं झालं तर काँग्रेसला डावलून ते भिंतीसाठी निधी मंजूर करू शकतील, पण विरोधकांकडेही कोर्टात जाण्याचा पर्याय असेल आणि शटडाऊनचा हवा चिघळून सरकारी सेवा पूर्णपणे ठप्प होतील. आणि बुलेटिनमध्ये यानंतर आपण बोलणार आहोत तामिळनाडूतल्या प्लॅस्टिक वापरून तयार केलेल्या एका रस्त्याबद्दल. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व. बीबीसी विश्व. मुंबईप्रमाणेच तामिळनाडू सरकारनंही 1 जानेवारीपासून प्लास्टिकच्या वापरावर आता बंदी घातली आहे. पण तामिळनाडूच्या 2 जिल्ह्यांमध्ये याच प्लास्टिकचा वापर करून एक नवीन प्रयोग केला जातोय. रस्ते तयार करण्यासाठी हे प्लास्टिक वापरलं जात आहे. याचबद्दल अधिक सांगतोय बीबीसीचा आमचा प्रतिनिधी प्रशांत सुंदरमूर्ती. प्लास्टिकमुळे संपूर्ण जगालाच एक धोका निर्माण झाला आहे. गेल्या 50 वर्षांपासून भेडसावत असलेल्या या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न संशोधक करतायत. दरम्यान तामिळनाडूमध्ये एका गावात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवीन शक्कल लढवण्यात आली आहे. होय, प्लॅस्टिकपासून बनवलेले रस्ते. तामिळनाडूमधल्या करूर जिल्ह्याचं प्रशासन आणि CMR बिटप्लास ही फर्म मिळून या प्लॅस्टिकच्या रस्त्यांची निर्मिती करतायत. वेट प्रोसेस या तंत्राच्या सहाय्याने टाकाऊ प्लास्टिकवर प्रक्रिया करून हे रस्ते तयार केले जातात. पण या तंत्रामुळे प्लास्टिकच्या समस्येवर तोडगा निघेल का? बीबीसीनं हे जाणून घेण्यासाठी थेट तामिळनाडू गाठलं. या तंबूमध्ये प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यावर काम सुरू आहे. ते प्लास्टिकचं वर्गीकरण इथे करतायत. वर्गीकरण केलेल्या प्लास्टिकचे एका मशीनद्वारे असे लहान तुकडे करण्यात येतात. हे लहान तुकडे डायजेस्टर या मोठ्या मशीनमध्ये ऑर्गॅनिक कॅटलिस्ट आणि डांबराबरोबर टाकले जातात आणि या पद्धतीने रस्ते बनवले जातात. CMR बिटप्लास संस्थेच्या संचालकांच्या मते या प्रक्रियेनं 10 वर्षात प्लास्टिकचा प्रश्न पूर्णपणे मिटवता येईल. அதாவது 1 किलोमीटर ग्रामपुर चाले அப்படிங்கிறது வந்து உங்களுக்கு அகலமே வந்து 3.5. ग्रामीण भागातला 1 किलोमीटर लांबीचा आणि 4.25 मीटर रुंदीचा रस्ता व्हायला 800 किलो प्लास्टिकची गरज पडते. थिकनेस வந்து 20 mm தான். அதுலயே வந்து கிட்டத்தட்ட நம்ம 800. तर एवढ्याच आकाराच्या महामार्गावरच्या रस्त्यामध्ये तब्बल 2 ते 3 हजार किलो प्लास्टिक पचवण्याची क्षमता आहे. तर इतक्या आकाराच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीसाठी 4 ते 8 हजार किलो प्लास्टिक लागेल. கிட்டத்தட்ட 8000 किलो வரைக்கும் பிளாஸ்டிக் தேசிய நெடுஞ்சாலையில நம்ம வந்து உபயோகப்படுத்த முடியும். राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर हे तंत्रज्ञान वापरलं जावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. பிளாஸ்டிக் வந்து ரூரல் ரோட்ஸ் பொறுத்த அளவுக்கு 1 கிலோமீட்டருக்கு 800 கிலோ வந்து 100% யூட்டிலைஸ் ஆகுது. இப்படி பண்ணும்போது வந்து அப்ப 800 கிலோ பிளாஸ்டிக் 1 கிலோமீட்டர் ரஸ்தாசாட்டி வாபரு சக்தோ. ஜில்லா பிரசாசனாச்சா மதத்தின ஆமி அத்தாபர்யந்த 100 டன் பிளாஸ்டிக் வாபர்லாய். பந்தபிரதானாச்சா கிராமீண ரஸ்தே விகாஸ் யோஜனே அந்தர்கத் ஆமி 150 கிலோமீட்டர் ரஸ்தாச்சி நிர்மிதி கர்த்தோ ஆஹோத். தமிழ்நாடு சர்க்கார்ன அசே 200 கிலோமீட்டர் லாம்பிச ரஸ்தே பந்தணாச்சி பரவாங்கி திலியே. एवढ्या रस्त्यांसाठी आम्हाला 400 ते 500 टन प्लास्टिक लागेल. 500 टन प्लास्टिक यूज पण. तामिळनाडूला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी हे प्लास्टिकचे रस्ते कितपत योग्य ठरतील हे पाहावं लागणार आहे. आणि असेच काही व्हिडिओज बघण्यासाठी बीबीसीची आमची वेबसाईट आणि यूट्यूब चॅनलला जरूर भेट द्या. जगभरातल्या इतरही घडामोडींचा वेध बीबीसी विश्वमध्ये आपण घेतच राहणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा बीबीसी विश्व.
नवा दृष्टिकोन, अनंत शक्यता. बीबीसी न्यूज मराठी, तुमचं विश्व समृद्ध करा.